नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मीडियस परीक्षा बुद्धिमत्ता या विषयाचा शब्दांचे वर्गीकरण पाठ क्रमांक 2 आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्दांचे वर्गीकरण हा बुद्धिमत्तेचा दुसरा पाठ आपण अभ्यासत आहोत. तर पहा त्याच्यामध्ये शब्दांचे वर्गीकरण या विषयी आपण माहिती पाहूया थोडीशी. हां, इथे चार शब्द दिलेले असतात, त्यापैकी तीन शब्दात साम्य व सुसंगती आढळते. उरलेला एक शब्द गटात बसत नाही. अशा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहा शब्दांचे वर्गीकरण मध्ये काय आहे बघा, तुम्हाला किती शब्द दिलेले असतात, चार शब्द दिलेले असतात, त्यापैकी तीन शब्दामध्ये साम्य सुसंगती म्हणजे तीन शब्दामध्ये काहीतरी सारखेपणा असतो, काहीतरी सहसंबंध असतो, म्हणजे एक सुसंगती असते तीन शब्दात. आणि उरलेल्या चौथ्या शब्दात काय असतो, तर तो इतर तिन्हीपेक्षा काय असतो, वेगळा असतो. हाच वेगळा असणारा शब्द आपल्याला काय गटात न बसणारा शब्द म्हणून ओळखायचा आहे किंवा ओळखल्या जातो. पहा हेच आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहू, सोडवलेली उदाहरणे बघा. इथं काय दिलेले आहे, उदाहरण दिलेले. पहा इथे काय चार शब्द दिलेले, त्याच्यापैकी तीन शब्दामध्ये काहीतरी साम्य सुसंगती असेल आणि एक शब्द काय असेल, वेगळा असेल. तर पाहूया सोडवलेल्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. पहा प्रश्न पहिला नंबर एक दूध, नंबर दोन म्हणजे बघा प्रश्न पहिला पर्याय क्रमांक एक दूध, पर्याय क्रमांक दोन दही, पर्याय क्रमांक तीन पाव, पर्याय क्रमांक चार लोणी. हे तुम्हाला चार शब्द दिलेले, चार पर्यायामध्ये चार शब्द दिलेले. आता वरील माहितीनुसार पहा तीन शब्दामध्ये काय असणार, काहीतरी सारखेपणा साम्य असणार. तर पहा बघा दूध दही लोणी, बघा दूध दही लोणी हे तिन्ही पदार्थ, हे तिन्ही पदार्थ काय होतात, दुधापासून बनवलेले. दुधापासून आपण लोणी बनवतो, दही बनवतो, पण पाव हा दुधापासून बनवला जातो का, नाही. म्हणजे दूध दही लोणी हे एकाच पदार्थापासून बनवलेले आहे, पण पाव हा शब्द पाव हा दुसऱ्या पदार्थापासून बनवलेला असतो, त्यामुळे पाव हा शब्द काय झाला, वेगळा झाला. पाव हा दुधापासून तयार करत नाही. आता पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न दोन पर्याय क्रमांक एक सकाळ, पर्याय क्रमांक दोन संध्याकाळ, पर्याय क्रमांक तीनचा शब्द दुपार, पर्याय क्रमांक चार दिवस. पहा सकाळ संध्याकाळ दुपार दिवस हे बघा दिवसामध्ये. पहा सकाळ संध्याकाळ दुपार दिवसाचेच, सकाळ संध्याकाळ दुपार हे भाग आहे. ओके, म्हणजे जेव्हा दिवस आजचा दिवस चालू झाला तर आज आपण काय सकाळ होते आजच्या या दिवसामध्ये, म्हणजे हा दिवस किती भागामध्ये विभागलेला आहे, एक सकाळ, सकाळ झाल्यानंतर दुपार होते, दुपारनंतर संध्याकाळ आणि संध्याकाळनंतर रात्र. अशा प्रकारे हा दिवस हे दिवसाचे काय आहे, भाग आहे. म्हणजे सकाळ त्यानंतर दुपार, दुपारनंतर संध्याकाळ, पण दिवस हा भाग आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक चार हा आपला, पर्याय क्रमांक चार हा शब्द काय, वेगळा शब्द आहे. दिवस हा दिवसाचा एक भाग नाही. बाकीचे तीन शब्द उर्वरित राहिलेले तीन शब्द काय, हे दिवसाचे एक भाग आहे, म्हणजे की त्यांच्यात काय झाला, सारखेपणा झाला. आता पुढील उदाहरण पाहूया, पहा प्रश्न तिसरा पर्याय क्रमांक एक लाकूड, पर्याय क्रमांक दोन सोने, पर्याय क्रमांक तीन चांदी, पर्याय क्रमांक चार पारा. तर पहा याच्यामध्ये लाकूड सोने चांदी पारा. तर पहा सोने चांदी पारा, सोने चांदी पारा हे सर्व काय धातू आहे, परंतु लाकूड हे धातू आहे का, नाही. म्हणजे सोने चांदी पारा हे तिन्ही धातू असल्यामुळे हे काय सारखे आहे, फक्त वेगळा कोणता आहे, लाकूड. म्हणजेच पर्याय क्रमांक एक हा शब्द काय आपला वेगळा आहे. बघा पहिल्या पर्यायामध्ये इथे कोणता शब्द वेगळा होता, दिवस. त्यानंतर पहा प्रश्न चौथा आंबा सफरचंद, पर्याय क्रमांक एक आंबा, पर्याय क्रमांक दोन सफरचंद, पर्याय क्रमांक तीन पेरू, पर्याय क्रमांक चार टोमॅटो. आंबा सफरचंद पेरू हे काय आहे, बरोबर फळं आहे, आणि टोमॅटो ही आपण भाजीसाठी वापरतो, म्हणजे टोमॅटो ही एक काय फळ भाजी आहे. ओके, त्यामुळे हे तिन्ही शब्द पेरू सफरचंद आंबा हे फळं आहे आणि टोमॅटो हा काय भाजीसाठी वापरतात, त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला वेगळा शब्द आहे. बघा
प्रश्न पहिला आहे दूध दही पाव लोणी यापैकी पाव हा शब्द वेगळा होता अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणे समजली असतील आता यापुढे स्वाध्याय आपण पाहूया बघा स्वाध्याय क्रमांक दोन शब्दांचे वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय क्रमांक दोन आता आपण अभ्यासूया पहा प्रश्न पहिला पर्याय क्रमांक एक मे पर्याय क्रमांक दोन जून पर्याय क्रमांक तीन जुलै पर्याय क्रमांक चार ऑक्टोबर पहा मे हा महिना किती दिवसांचा असतो अगदी बरोबर 31 दिवसाचा त्यानंतर जून आणि जुलै ऑक्टोबर आता पहा जून हा किती दिवसाचा असतो 30 दिवसांचा जुलै 31 ऑक्टोबर 31 म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा शब्द आपला काय झाला वेगळा शब्द झाला त्यानंतर पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न अभ्यासूया प्रश्न दुसरा पर्याय क्रमांक एक वडील पर्याय क्रमांक दोन आई पर्याय क्रमांक तीन बहीण पर्याय क्रमांक चार शिक्षिका बघा वडील आई बहीण हे तिन्ही काय झाले नाते संबंधित आधारित काय झाले हा नाते संबंध यांच्यामध्ये आहे का वडील आई बहीण हे सर्व काय झाले नाती झाले परंतु शिक्षक ह्या नात्यामध्ये मोडते का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा शब्द काय झाला वेगळा झाला बघा पुढचा प्रश्न तीन पर्याय क्रमांक एक पुस्तक दोन वही पर्याय क्रमांक तीन प्रश्नपत्रिका चार विद्यार्थी बघा पुस्तक वही प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थी पुस्तक हे अभ्यासासाठी वापरतात वहीसुद्धा अभ्यासासाठी आहे प्रश्नपत्रिकासुद्धा आहे म्हणजे ही पूर्ण काय झाली अभ्यासाची साधनं झाली पण विद्यार्थी हा शब्द काय झाला वेगळा झाला कारण विद्यार्थी हे साधन आहे का नाही त्यामुळे प्रश्न चौथा पर्याय क्रमांक एक पाठांतर पर्याय क्रमांक दोन लिहिणे पर्याय क्रमांक तीन झोपणे पर्याय क्रमांक चार वाचणे पहा पाठांतर लिहिणे वाचणे हे सर्व अभ्यासासंबंधित क्रिया आहे बघा तुम्ही पाठ करता काही एखाद्या विषयाचं प्रश्न असेल उत्तर असेल ते काय करता तुम्ही प्रश्नांची उत्तरं पाठ करता म्हणजे पाठांतर ही क्रिया झाली परत लिहिण्याचीसुद्धा क्रिया करता वाचनसुद्धा करता म्हणजे हे तिन्ही झोपणेसुद्धा ही एक क्रिया आहे पण पाठांतर लिहिणे वाचणे या सर्व अभ्यासासंबंधीच्या क्रिया आहे झोपणे ही क्रिया नाही त्यामुळे झोपणे हा शब्द वेगळा आहे पर्याय क्रमांक तीन हा शब्द वेगळा आहे प्रश्न पाचवा बघू पर्याय वाहा पर्याय दोन सिंह पर्याय क्रमांक तीन चित्ता पर्याय क्रमांक चार मोर बघा वाहा सिंह चित्ता हे हिंस्र आणि हिंस्र प्राणी आहेत पण मोर आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा शब्द आपला वेगळा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे काय करायचं आहे यावर आधारित असे प्रश्न तुम्हाला समजलेच असतील आणि ही प्रश्न काय करायचे बघा या प्रश्नामध्ये तीन शब्दामध्ये साम्य दिलेलं असतं म्हणजे सारखेपणा असतो आणि एक शब्द वेगळा दिलेला असतो अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे यावर आधारित काही उदाहरणे तुमच्या स्वाध्यायासाठी देणार आहे थँक्यू